कहाणी आहे 2003 ची. दुष्काळी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातल्या निपाणी येथील राजशेखर पाटलांची. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या राजशेखर पाटील यांनी शेती करण्याचं ठरवलं. BSc शिक्षण पूर्ण केलेल्या राजशेखर पाटलांनी शेती करण्याचं ठरवलं, परंतु डोक्यावर 10 लाखांचं कर्ज होतं. शेती करावी कशी हेच समजत नव्हतं. त्यांनी बांबू शेतीचं महत्त्व ओळखलं आणि 21 वर्षांपूर्वी त्यांनी शेतीच्या बांधावर 40,000 रोपांची लागवड केली आणि 3 वर्षानंतर त्यांना यातून 20 लाख रुपयांचं उत्पन्न झालं. त्यानंतर त्यांनी शेतातच बांबू लागवडीला सुरुवात केली. 100 विविध जातींच्या बांबूची त्यांनी शेतात लागवड केली. आता त्यांची 54 एकर बांबूची शेती आहे, तर त्यांच्याकडे आता 1 कोटी बांबू आहेत. मी राजशेखर मुरलीधर पाटील, राहणार निपाणी, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. माझी इथे 54 एकर बांबू शेती आहे. निपाणी गाव हे पाणी नसलेलं गाव, 1,500 लोकवस्तीचं गाव, त्याच्यामुळं मजूर मिळत नव्हता, पाणीही नव्हतं आणि लाईटनी चालत नव्हती. त्याच्यामुळं मी कायटो बांबू गार्डन इन जपान ह्याचा व्हिडिओ बघितला आणि 54 एकर बांबू लावला. या बांबू शेतीमध्ये एका एकरमध्ये मी 1,000 बेटं तयार करतो. त्याच्यामध्ये 50,000 ते 1,00,000 काठ्या तयार होतात आणि 1 काठी 100 रुपयाला विकली जाते. असं छान उत्पन्न बांबू शेतीतून होतं. बांबूला कसला रोग नाही, फवारणी नाही, ह्याला जनावर खात नाही, कोण चुरून नेत नाही आणि एकदा लावलं की 60 वर्षापर्यंत तुम्ही बांबू विकू शकता. बांबू हा पेपर मिल, प्लायवूड इंडस्ट्री, अगरबत्ती काडी, इथेनॉल, मिथेनॉल, चारकोल, टूथपिक, अगरबत्ती काडी, पॅलेट्स, ब्रिकेट्स ह्यांना जातो. करोडपती होण्याचा सर्वात सोपा मार्ग हा बांबू शेती आहे. माझ्याकडे सध्या 1 कोटी बांबू आहेत. राजशेखर पाटील यांना बांबूच्या रोपांची मागणी होऊ लागली. त्यानंतर त्यांनी रोपवाटिकेला सुरुवात केली. वर्षाकाठी 5 ते 10 लाख रोपांची ते विक्री करतायत आणि देशभरातून त्यांच्या रोपांना मागणी देखील असते. एकेकाळी कर्जबाजारी असलेले राजशेखर पाटील आता करोडपती झालेत. त्यांनी शेतात 5 फुटांवर बांबूची लागवड केली आहे. एकरी 1,000 रोपांची त्यांनी लागवड केली आहे आणि त्यातून त्यांची करोडो रुपयांची उलाढाल होते. राजशेखर पाटील यांचा दूरदृष्टीपणा आणि यशस्वी बांबू शेती यामुळे त्यांना भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांचे 40 हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेत. राजशेखर पाटील यांची बांबू शेती ही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.